हरिओम श्री राम अंबज्ञ। मी प्रज्ञावीरा दाभोलकर, ओरस उपासना केंद्र, सिंधुदुर्ग। मी जेव्हा मुंबईला होते वास्तव्याला, आता मी रिटायर होऊन इकडे आलो राहायला, शिफ्ट झालो, पण मुंबईला डोंबिवलीला असतानाचा अनुभव सांगते। गुरुवारी बापूंच्या पितृवचनाला मी दर गुरुवारी जायची ऑफिसमधून, अगदी एकही गुरुवार चुकवायची नाही मी। आणि स्टारवृत्त मिळायचं तेव्हा तर तेही मी घ्यायची, आणि म्हणजे बापूंना परत परत ऐकायची माझी इच्छा असायची की बापू काय बोलले ते परत परत नव्याने ऐकायची इच्छा असायची। तर मी ते वाचायची प्रवचन स्टारवृत्त घेऊन। एका गुरुवारी मला जाणं जमलं नाही तर मला हुरूर लागली की बापू काय बोलले असेल, आणि तेव्हा काय यूट्यूबवर वगैरे ते काही भानगड नव्हती तेव्हा, ह्या गोष्टीला तरी 7-8 वर्षे झाली असतील। मी त्या गुरुवारी न गेल्यामुळे मला खंतर लागून राहिली की बापू काय बोलले असेल, बापू काय बोलले असेल। मला अगदी अधीरता झाली होती की कधी गुरुवार येतो आणि मी ते स्टारवृत्त घेते। आणि मी गुरुवारी गेले, स्टारवृत्त घेतलं, बापूंनी काय लिहिलं आहे, काय लिहिले बापू, काय बोलले, काय बोलले, अगदी मला वाचायची उत्सुकता होती। पण तिथे वाचता येईना, मी स्टारवृत्त घेतलं आणि ट्रेनमध्ये बसली। रात्री प्रवचन संपल्यानंतर घरी जायला जवळजवळ 12 वगैरे वाजायचे डोंबिवलीला पोचायला। गाडीत वेळ मिळायचा वाचायला, म्हटलं उद्या नाही आजच वाचायचं, गाडीतच वाचायचं। आणि मी ते उघडलं आणि वाचायला लागले, वाचलं आणि एकदम मी त्या प्रवचनामध्येच गेले पूर्ण। वाचता वाचता माझं लक्षच नाही की कुठलं स्टेशन आलं आहे, मी गाडीत आहे की घरी आहे, मला काही पत्ता नव्हता। मी त्याच्यातच म्हणजे बापू समोर आहेत, बापू बोलतात आणि मी ऐकते असंच मला वाटत होतं। आणि वाचते वाचते डोंबिवलीला गाडी येऊन थांबली होती, मला कल्पनाही नाही, मी आपली वाचतेच आहे, माझ्या बाजूला कोणी नव्हतं उतरणारं, म्हणजे डोंबिवलीचे उतरून गेले, गाडी थांबली होती, बराच वेळ गाडी थांबली। मी गाडी थांबली, मला नंतर लगेच स्ट्राईक झालं की बघूया तरी बाहेर, असं एक नजर टाकली, बघते कुठलं स्टेशन आहे, मला काय बोर्ड दिसे ना, बोर्ड दिसे ना डोंबिवलीचा, स्टेशनला गाडी थांबली एवढं कळलं, पण डोंबिवली काय कुठलं ते इतकी मी भानातच नव्हते त्या की कुठलं स्टेशन आहे। आणि जरा असं वाकून बघितलं मला डोंबिवलीचं बोर्ड दिसलं, बाप रे, मी चष्मा नाही, काय नाही, पर्स पण कशी तरी सगळं तसंच काय पडलं मला काही माहिती नाही। मी तशी जी उतरली, उतरायला गेले दरवाजाकडे, त्या गाडीत भाजीवाल्या बायका असतात, त्या मला म्हणाल्या झोपली होतीस काय, मी म्हटलं हो मी झोपलेली। आणि मी उतरली आणि गाडी स्टार्ट, 12:15 झाले होते रात्रीचे, आणि मी गाडीत तसे विशेष कोणीच नव्हते, 4-5 बायका होत्या। जर मी उतरले नसते, जे गाडी थांबून गाडी पुढे गेली असती, तर मी कल्याणला गेले असते, कारण फास्ट ट्रेन होती, कल्याणला गेले असते, आणि मला एक धडधड राहिली असती की मी आता येताना कुठल्या गाडीला बसू, गाडीत तर कोणी नसणार येताना विटी साईडला जायला। बापरे, मला एवढं टेन्शन आलं होतं, पण ते बापूने सगळं बापूंच्या प्रवचनामध्ये बापूने ती गाडी थांबवली होती आणि मला शुद्धीवर आणलं आणि उतरलं आणि गाडी स्टार्ट केली आणि व्यवस्थित घरी गेली। हरिओम श्रीराम अंबज्ञ।